बातमी कोल्हापुरातून अत्यंत धक्कादायक अशी बातमी. घरातलं गुप्तधन मिळवून देण्याच्या आमिषानं कोल्हापूर शहरातल्या एका महिलेची हत्या करण्यात आली. या महिलेची मांत्रिकाने 4,40,000 रुपयांची फसवणूक केली. शहरातील शुक्रवार पेठेतली ही घटना. महिलेच्या घरात 15 फुटाचा खड्डा खोदून त्यात बकऱ्याचा बळी दिल्याचंही समोर आलंय. या प्रकरणी नामदेव पवार या मुख्य मांत्रिकासह 11 जणांवर जादूटोणा कायद्यांतर्गत लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. महिलेची 4,40,000 फसवणूक करण्यात आली. 15 फुटाच्या खड्ड्यात बकऱ्याचा बळीही देण्यात आलेला आहे. या गुप्तधनासाठी महिलेची हत्या करण्यात आल्याचं उघड झालंय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे